समर्थ फर्निचर अँड मॉल खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य मॉल अठरा डिसेंबर दो दो उफर। दोन हजार एकोणवीस ते अठरा जानेवारी दोन हजार वीस पर्यंत भव्य ऑफर या कालावधीमध्ये बुकिंग होणाऱ्या दोन विजेत्या जोडप्यांना सिंगापूर ट्रिप अगदी फ्री मग वाट कसली बघताय आजच बुकिंग करा आपल्या सोनुलीचा फर्निचर बसता आणि आपला आनंद द्विगुणित करा आजच संपर्क साधा समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी खुलेवाडी ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचवीस शहात्तर एकोणावीस आणि पंच्याण्णव बावन्न सतरा सत्तावीस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वीस डिसेंबरपासून आपल्या राळेगण सिद्धी गावातील यादवबाबा मंदिरामध्ये मौनव्रत आंदोलन सुरू केलंय दिल्लीच्या निर्भया अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही सहा वर्ष उलटल्यानंतर अजूनही त्यांना फाशी दिली नाही तर दुसरीकडे देशामध्ये अनेक ठिकाणी महिला आणि युवतींवर बलात्कार आणि जाळून मारण्यासारखे प्रकार होत आहेत या प्रकरणी सरकारनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं आणि त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रक्रिया आणि पुढे शिक्षा सुनावल्यावर शिक्षेस होणारा अक्षम्य विलंब यावर उद्विग्न झालेल्या अण्णांनी आजपासून आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटकवलं जात नाही तोपर्यंत आपण मौनरत आंदोलन करणार आहोत मात्र यातही विलंब झाल्यास आपण उपोषण आणि आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असाही इशारा यावेळी अण्णांनी दिला महिलावरती जे अन्याय अत्याचार होत आहेत नुसते अन्याय अत्याचार होत नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना जाळलं आहे अशा प्रकारचं महिलांना जाळणं हा मानवतेला ला लागलेला एक कलंक आहे कलंक आहे तो आमची घटना समानतेचा संदेश देते मग ते आर्थिक समानता असेल सामाजिक समानता असेल स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाक आहेत ती समान चालली पाहिजे आज पुरुष पुरुषप्रधान संस्कृती जे महिलावरती जे अन्याय करते हा मानवतेला आणि या देशाला कलंक आहे आता निर्भया प्रकरण दिल्लीचं प्रकरण घडलं आरोपींना फाशीची सजा झाली सहा वर्ष झाले तरी अजून त्यांना फाशीवर चढवलेलं नाही हा जो विलंब आहे न्यायव्यवस्थेमध्ये विलंब होणं हे बाब ठीक नाही याचा अर्थ झटपट न्याय मिळावा असं मी म्हणणार नाही कारण न्याय मिळण्यासाठी सगळ्या चौकशा वगैरे होणं गरजेचं आहे आज घटना घडलीन दोन दिवसात न्याय असं नाही पण सहा वर्ष फाशीची शिक्षा झाल्यानंतर सहा वर्ष जाणं एवढा विलंब होणं हे ठीक नाही आहे आणि हा विलंब झाला म्हणून हैदराबादमध्ये त्या डॉक्टर मुलीवरती अन्याय अत्याचार केला आणि तिला जाळून टाकलं आणि पोलीस लोकांनी एन्काउंटर केलं एन्काउंटर अरे एन्काऊंटर आमच्या घटनेला धरून आहे का घटना काय सांगते घटना आम्हाला हे सांगते की अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी सशत कायदे आणि कायदे होता संसदेत आणि कायद्याच्या आधारने हा देश चाललेला आहे एन्काउंटर हे बरोबर नाही पण असंही मी ऐकलं की त्या पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेऊन ते आरोपी पलायन करत होते असं जर असेल तर एन्काउंटर झालं तर त्याचा मी इन्कार करणार नाही पण महिलावरती अन्याय झाल्यानंतर तुम्ही एन्काउंटर जर करून त्याला जबाब देणार असेल तर देशात अराजकता माजेल आणि कंट्रोल करणं असंही होईल म्हणून जसा हैदराबाद प्रकरणाचं घडलं आणि लोकांनी जल्लोष केला खुशी म्हणवली त्याचे प्रतिसाद समाजात वेगळे उमटतात त्याच्यातूनच अराजकता मान निर्माण होते आता बंगालमध्ये दोन हजार पाचमध्ये अशा नाराधामाला फाशी दिली फाशी दिली पण विलंबामुळं आज चारशे सव्वीस प्रकरणं पेंडिंग आहेत फाशीचे आहे महिलावरती अन्याय अत्याचार केलेले चारशे सव्वीस प्रकरणं पेंडिंग आहेत कुठं चाललो आम्ही हा देश घेऊन आमची भारताची संस्कृती वेगळी आहे अशा सु सुसंस्कृत देशामध्ये आज हे महिलावरती अन्याय अत्याचार जे होतात हा मानवतेला कलंक आहे आणि आमच्या देशाला कलंक आहे म्हणून मी आज माझं मौन सुरू करतो याच्या संबंधाने मी मुख्य पंतप्रधानांना पत्र लिहिलं की हा विलंब लागू नये तुम्ही नीती आयोग स्थापन केला आहे नीती आयोगमध्ये प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री मेंबर आहेत प्रत्येक राज्याचे प्रतिष्ठित नागरिक मेंबर आहेत आणि जर नीती आयोग स्थापन केला तर ते नीती आयोग ज्या ज्या राज्यात महिलावरती अन्याय होतात अत्याचार होतात तिथले सांसद आपल्या आपल्या मतदारसंघात त्याची चौकशी का करत नाही की जलद गतीने याचा निर्णय व्हावा अशा त्यांची जबाबदारी आहे सांसदाची संसदचे सांसदची सांसदा मग एवढा विलंब का होतो म्हणून मी पंतप्रधानांना पत्र लिहिलं अकाउंटलेटी बिल आज दोन हजार बारामध्ये बिन पड बिल पडलेलं आहे संसदेमध्ये हे बिल जर पास झालं असतं तर न्यायव्यवस्थेत जो विलंब होतो तो लागला नसता लोकांना न्याय मिळाला असता पण ते बिल अजून धूळ खात पडलेलं आहे हे सगळ्या गोष्टींचा कितीतरी गोष्टी आहेत पण त्यासाठी मी आज पंतप्रधान राष्ट्रपतींना जे पत्र लिहिलं त्याप्रमाणे आज माझ्याच गावात मंदिरामध्ये माझं मौन सुरू करतोय नीती आयोग मुख्यमंत्र्यांची आणि संसद सदस्यांची जबाबदारी यावर अण्णांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयीन प्रक्रिया आणि सरकारनं या प्रकरणी कठोर पावलं उचलावी अशी अपेक्षा देखील अण्णांनी व्यक्त केली आहे पप्पू सह निलेश जाधव हो, सी न्यूज मराठी पारनेर